संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं मी चित्र पाहिलं. नक्कीच राहुल गांधी यांनी आतापर्यंत साधारण 4000 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे देशात. याचं कौतुक प्रधानमंत्र्यांनी करायला हवं खरं, म्हणजे या देशातल्या एक तरुण 4000 किलोमीटर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हजारो लोकांसह देशाच्या एकतेसाठी या देशातली द्वेष चूडभावना नष्ट करण्यासाठी चालतो आणि लोक त्याला पाठिंबा देत आहेत. आणि या अशा यात्रेमध्ये सहभागी होणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात जेव्हा ही यात्रा आली तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे नांदेडला गेले आणि राहुल गांधी यांच्याबरोबर ते यात्रेत सहभागी झाले. आता यात्रेचा शेवटचा टप्पा आहे जम्मू काश्मीर, आणि माझं राहुल गांधी यांचं तेव्हा बोलणं झालं होतं मी शेवटच्या टप्प्यात येईन, कारण जम्मू आणि काश्मीर हा या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक त्या भूमीशी एक भावनिक नातं आहे जम्मू काश्मीरशी, प्रत्येकाचेच असायला पाहिजे. आणि त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहीन आणि राहुल गांधींबरोबर त्या यात्रेमध्ये सहभागी होईल. प्रधानमंत्री एका दिवसासाठी येत आहेत, काही तासासाठी येत आहेत. खरं म्हणजे सरकारतर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांची तारीख बदलता आली असती, पण या राज्यातील गुंतवणुकीपेक्षा त्यांना सेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं त्याच्यासाठी त्यांना गुंतवणुकीचा विषय महत्त्वाचा वाटत नाही. प्रधानमंत्री हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपले नेते आहेत सगळ्यांचे, ते पुढली तारीख देऊ शकतात. प्रधानमंत्री येत जात राहतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्यापुढे ते नेहमी येतील ते, कारण त्यांना असं वाटतं त्यांचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. पण प्रधानमंत्र्यांना जर विनंती केली तर एखादी पुढली तारीख देतील ते. पण डाओसला जे गुंतवणूकदारांचं संमेलन आहे तिथे पुढली तारीख मिळणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे या देशातले सर्वच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ चाललं आहे. बाजूच्या गुजरात राज्याचंही चाललेलं आहे आणि आम्ही मात्र इथे अडकून पडलेलो आहोत. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये छुपी बैठक झालेली आहे? छुपं काही नसतं. मी दिल्लीत होतो 4 दिवसापूर्वी, प्रकाश आंबेडकर आणि आमची भेट झाली. ही का छुपी होती का? सगळ्यांनी पाहिली. यात छुपं काय असतं? तुम्हाला कळलं, सगळ्यांना कळलं ना भेटले, मग छुपं काय? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्रजी आणि प्रकाश आंबेडकरजी भेटले, यात लपून का राहिलं? सर, अभी आपने कहा कि प्रधानमंत्री को लगता है उनकी सरकार है, उसको कैसे समझे सर कि प्रधानमंत्री को लगता है उनकी सरकार है? आज जब हमारी मुख्यमंत्री थे उनको लगता नहीं था कि हमारी अपनी सरकार है. सरकार सरकार होती है, चुनी हुई सरकार होती है किसी भी राज्य में, चाहे ममता जी की हो, चाहे तेलंगाना में KCR की हो, चाहे तमिलनाडु में स्टालिन जी की हो, सभी की सरकार तो होती है, वो देश की सरकारें होती है. लेकिन आजकल ऐसा होता है अगर हमारी पार्टी की सरकार नहीं है तो केंद्र सरकार को लगता है अपनी सरकार नहीं है, उसको गिरानी चाहिए. दादर पोलिसांनी आज जर गोळीबार झाला त्यातून